शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपली पुढील यादीसुद्धा जाहीर करून सर्वात अगोदर आपले उमेदवार जाहीर केलेले आहेत आणि महाविकास महा आघाडीमध्ये आपले उमेदवार जाहीर करण्याच्या स्पर्धेत आता उद्धव ठाकरे आघाडीवर आहेत आपण संपूर्ण बातमी बघूया त्या अगोदर जर चॅनलवर नवीन असाल तर मराठी न्यूज लाईव्ह चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल ऐकॉन दाबा तर मित्रांनो महत्त्वाची बातमी अशी आहे की शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी आपली पुढील यादी जाहीर केली त्या वा या त्या आहे त्यामध्ये नाशिकसहित मुंबई आणि इतर ठिकाणचे सुद्धा विदर्भ असेल किंवा जळगाव किंवा मराठवाडा या ठिकाणचे सुद्धा त्यामध्ये उमेदवार आहेत ते आपण सविस्तर नावे बघूया या यादीत शिवसेना पक्षप्रमुखांनी जे जुने आणि संघर्ष काळात निष्ठावान राहिले त्यांची नावे दिलेली आहेत त्यामध्ये आपण पहिलं नाव बघूया शिवडीचे अजय चौधरी अजय चौधरी आणि सुधीर साळवी यांच्यात तिकीट वाटपावरून गोंधळ उडाला होता मात्र ठाकरेंनी निष्ठावंत म्हणून अजय चौधरी यांनाच शिवडीचं तिकीट दिलं पुढील नाव आहे पुढचं नाव बघूया आपण धुळे शहर धुळे शहरामधून अनिल गोटे यांना उमेदवारी जाहीर केलेली आहे त्यानंतर पुढचं नाव आहे चोपडा हा राखीव असलेला सं मतदारसंघ राजू तडवी जळगाव शहर जयश्री सुनील महाजन ह्या उपमहापौर होत्या व संघर्ष काळात सोबत होत्या पुढील नाव आहे दिग्रजचे पवन श्यामलाल जैस्वाल हिंगोलीचे रुपाली राजेश पाटील परतूरला आसाराम बोराडे देवळाली योगेश घोलप कल्याणमध्ये पश्चिम सचिन बासरे कल्याणपूर्व धनंजय बोडारे वडाळा मुंबईमध्ये श्रद्धा श्रीधर जाधव शिवडीचे अजय चौधरी भायखळ्याला मनोज जामसुतकर श्रीगोंदाला अनुराधा राजेंद्र नागावडे कणकवलीला संदेश भास्कर पारकर जय नारायण राणे यांना सोडून काही वर्षापूर्वी त्यांच्या विरोधात कोकणामध्ये चांगलं काम करणारे संदेश पारकर यांना निष्ठेचं फळ म्हणून स उमेदवारी दिलेली आहे त्यामुळे आताही पंधरा ते सतरा नावांची यादी ठाकरेंनी आज सामनामध्ये प्रसिद्ध केलेली आहे त्यामध्ये निष्ठावंतांना त्यांच्या निष्ठेचं फळ दिलेलं आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं अजून कोणाला तुमच्या मतदारसंघामध्ये उमेदवारी मिळायला पाहिजे आपण आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र